नमस्कार, अक्षताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. 2 पोळ्या जास्त खाल असा अंडा मसाला, तेही अगदी खास मसाला बनवून तयार करणार आहोत. तर आजची रेसिपी फार इंटरेस्टिंग आहे, तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. नेहमी नेहमी त्याच वाटणातले त्याच मसाल्यातला अंडा करी किंवा अंडा मसाला खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा. अगदी घरामध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टींपासूनच, म्हणजे साहित्यांपासूनच आज आपण हा खास मसाला तयार करणार आहोत आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल असा अंडा मसाला तयार करणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅन गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची. त्यामध्ये 1 चमचा तांदूळ, 2 चमचे पांढरे तेल घालून 1 मिनिटभर याला भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपण 1 चक्रफूल, 2 मिरी, 2 लवंगा, 1 हिरवी वेलची, 5 ते 6 तुकडे करून घेतलेल्या लाल मिरच्या, 3 चमचे सुक्क खोबरं, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे धने घालून याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित भाजून झाले की एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचे आणि याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेऊयात आणि याची बारीक पूड तयार करून घेऊयात. भाजून घेतलेल्या सगळ्या साहित्यांपासून आपण मिक्सरमधून अशा पद्धतीने पूड तयार करून घेतलेली आहे. जास्त जाड किंवा जास्त बारीक न करता या पद्धतीने हा मसाला तयार करायचा आहे. गरम झालेल्या पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालून 1 चमचा बनवलेला जो खास मसाला आहे तो घालायचा. या तेलामध्ये 1 सेकंदभर हा मसाला परतल्यानंतर उकडलेली 5 ते 6 अंडी जी आहे ती अशा पद्धतीने मसाल्यामध्ये सोडायची आहेत. 1 अंड्याचे 2 तुकडे या पद्धतीने आपण उकडलेल्या 5 ते 6 अंड्यांचे या पद्धतीने तुकडे करून या मसाल्यामध्ये खालची जी बाजू आहे ती 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेतलेली आहे. अगदी लो गॅसवर ही सगळी प्रोसेस करायची आहे. 1 मिनिटभर ही सगळी अंडी व्यवस्थित खालची बाजू परतली गेली किंवा भाजली गेली की त्याला उलटून घ्यायचे आहे आणि जी उलटलेली बाजू आहे तीसुद्धा 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. चमच्याच्या मदतीने त्याला थोडे थोडे प्रेस करा आणि खालची जी बाजू आहे ती ग्रिलप्रमाणे भाजून घ्या. थोडेसे मीठ घातलेले आहे आणि अशा पद्धतीने ही जी अंडी आहे ती आपण भाजून घेतलेली आहे. तुम्हाला जर या पद्धतीने भाजलेली अंडी नको असतील तर तुम्ही पूर्णपणे पांढरी उकडलेली अंडी असतील तीसुद्धा वापरू शकता. त्याच पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालून 1 मोठ्या आकारातला बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला सोनेरी कलर आला की 1 मोठ्या आकारातला लाल बुंद टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेऊन त्यालासुद्धा आपण 2-3 मिनटं परतून घेणार आहोत. कांदा टोमॅटो छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतल्यानंतर 2 चमचे इथे आपल्याला बेसन पीठ घालायचे आहे. बेसन पीठ तुम्हाला वापरायचे नसेल तर तुम्ही ज्वारीचे पीठसुद्धा घालू शकता. बेसन पीठ घातल्यानंतर याला आपल्याला 3 ते 4 मिनटं मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. सगळ्या गोष्टी परतल्यानंतर 1/4 चमचा हळद घालायची आणि जो बनवलेला खास मसाला आहे तो सगळा मसाला मी यामध्ये वापरलेला आहे. मसाला आपल्याला 3 ते 4 मिनटं मंद आचेवर परतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे गरम पाणी घालायचे आहे आणि सतत हलवत याला परतून घ्यायचे आहे. आता इथे मी 1/2 ग्लास एवढे पाणी घातलेले आहे आणि त्यातले सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडायचे आहेत. आता या मसाल्यामध्ये मी अजून 1 ग्लास पाणी घातलेले आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. यामध्ये आपण बनवलेला खास मसाला आणि बेसन वापरलेले आहे, त्यामुळे याला मंद आचेवर 5 ते 6 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. 6-7 मिनटं या ग्रेव्हीला छान अशी उकळी आली, म्हणजे ही ग्रेव्ही छान शिजली की यामध्ये आपण मसाल्यामध्ये परतून घेतलेली जी अंडी आहेत ती सोडायची आहेत आणि अंडी घातल्यानंतर अजून 5 ते 6 मिनटं या ग्रेव्हीला शिजवून घ्यायची आहे. ही ग्रेव्ही अजून 5 ते 6 मिनटं छान शिजल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालूयात आणि ही कोथिंबीर या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपला अंडा मसाला बनून तयार झालेला आहे. घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यांपासूनच आपण
खास मसाला तयार करून अशा पद्धतीने अंडा मसाला तयार केलेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा। पुन्हा आपण लवकरच भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।